चला तो पहला ओके दिसते ना स्क्रीन दिसते सगळ्या ना स्क्रीन सर, दिसते हो ओके सर, ओके तर सर पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत तर आयओआय बहुतेक जणांनी आयओआय बद्दल माहिती असेल नसेल पण बहुतेक मला वाटतं बहुतेक जणांना माहिती नसेलच असं मी धरून चालतोय आयओआय कोणी ऐकलंय का तुमच्यापैकी आयओआय यस बद्दल सर, मी ऐकलंय ऐकलं आहे. सी प्लस प्लस बद्दल असतं ना ते. कशाबद्दल सी प्लस प्लस सी प्लस प्लस ओके तर आयओआय ही काय सांगा इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फोमॅटिक्स इन्फोमॅटिक्स म्हणजे काय तर प्रोग्रामिंग रिलेटेड असतं आणि त्याची काय असते ती तेवढी सोपी नसते ती काय असते सांगा थोडीशी कठीण असते पण कठीण म्हणण्यापेक्षा ती कठीण पण नसते जर आपण स्टार्टिंगलाच केलं तर आपण काय होऊ शकतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी येऊ शकतो आता याचा जो खर्च आपण काय करत असतो भारताचं प्रतिनिधित्व करत असतो या परीक्षेमध्ये भारताचं आपण काय करत असतो प्रतिनिधित्व करत असतो संपूर्ण भारत सरकार तुमचा खर्च करतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टेज लेवलवर काय केलं तर मुलं निवडली जातात वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात अगोदर तीन चार स्टेजची असायच्या पण आता त्यांनी काय केलं दोन कोरोना काळामध्ये आपल्या दोनच लेवल असतात दोन म्हणण्यापेक्षा तीन एक कॅम्प असतो ते लेवल असते ओके आणि त्याच्यामधनं आपल्याला चार विद्यार्थी निवडले जातात आता आता त्याच्यामध्ये पहिलं काय तर आपलं ते आयओआय ही इंटरनॅशनल झाले पण आपल्या इंडियामधने निवडण्यासाठी पहिल्यांदा काय घेतलं इंडियन कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड म्हणून असते आता त्याच्यामध्ये काय काय असतं बघा तर त्याच्यामध्ये आपलं पहिल्यांदा काय असतं ती झोनल इन्फॉर्मेटिव्ह ऑलिम्पियाड असतं आता याच्यामध्ये काय असतं तर प्रोग्रामिंगचा भाग नसतो प्रोग्रामिंग तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि त्याच्यामध्ये काय असतं तर अर्गोरिदम असतं अर्गोरिदम म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं करायचं हे त्याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं ओके तर दुसरी अनेक हे असते त्याला आपण ZCO म्हणतो ही सगळी मी तुम्हाला वेबसाईटवर माहिती आहे तिकडची मी घेतलेली आहे लक्षात आहे तुम्ही पण ती बघू शकाल तर ZCO ही काय असते तर प्रोग्रामिंग रिलेटेड असते म्हणजे एक तर आपण काय करू शकतो ZIO देऊ शकतो किंवा दुसरी काय देऊ शकतो सांगा ZCO देऊ शकतो दोन्ही मधनं काय केल्या जातात दोन्ही स्टेप मध्ये पर्टिक्युलर विद्यार्थी काय केल्या जातात निवडले जातात म्हणजे तुम्ही काय करू शकता एक तर ZIO देऊ शकता किंवा ZCO देऊ शकता किंवा दोन्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं 30 विद्यार्थी काय केल्या जातात निवडले जातात त्याच्यातनं काय केल्या जातात दोन्ही मधनं सेकंड राऊंड साठी 30 विद्यार्थी आपले निवडले जातात आता 30 विद्यार्थी काय करतात त्यांचं जे असतं त्याला इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मेशन म्हणतात इन्फॉर्मॅटिक्स म्हणतात आता याच्यामध्ये जे 30 निवडले जातात त्यांचं कॅम्प वगैरे असतं आणि कॅम्प मधनं काय केले जातात पुढचे चार विद्यार्थी निवडले जातात आता ही सगळी चालते ती तुम्ही 8वीत असताना ही परीक्षा देऊ शकता 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत तुम्ही देऊ शकता असं काय नाही की 8वीत दिली म्हणजे 9वीत द्यायची नाही असं काय नाही केवळ केवळ पहिल्यांदा आपण अनुभवासाठी देऊ शकतो 8वीमध्ये आपल्याला साधारण अनुभव मिळतो काय करायचं आहे आणि 9वीमध्ये आपण फुल किंवा 10वी 11वीत असताना सुद्धा आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून काय करू शकतो देऊ शकतो ही एक काय एक स्टँडर्ड एक्झाम आहे आणि आपल्याला कुठेतरी काहीतरी त्याचा काय मिळतो त्याचा काय काय फायदा होतो ते पण मी पुढे बोलणार आहे तर इथे आपण काय करतो ते त्याची मी खाली वेबसाईट दिलेली आहे ही तुम्हाला मी शेअर करणार आहे त्याच्यावर मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन त्याच्यावर सगळी माहिती जी मी घेतलेली आहे ती तिकडनं तुम्हाला मिळू शकेल ओके खाली मी वेबसाईट दाखवलेली आहे आता याच्यातनं जी मुलं येतात ना ते काय केलं आता 30 मुलं घेतली आता बिफोर 30 मुलं घेतली आता त्यांचं एक कॅम्प असतं कॅम्प मध्ये त्यांना काय केलं तर त्यांच्यातनं कॅम्प मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या टेस्ट परत घेतल्या जातात आणि त्याच्यातनं फायनली काय केलं जातं चार विद्यार्थी निवडले जातात आणि ते चार विद्यार्थी आपल्या देशाचं काय करत असतात प्रतिनिधित्व करत असतात आता ही परीक्षा आहे त्याचे फायदे काय तर फायदे खूप आहेत बघा तर एक तुम्हाला माहीत असेल की माहीत नाही माहीत नसेल नसेल तर चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट म्हणून आहे गव्हर्नमेंटची काय सांगा चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट आहे इथे काय केलं जातं तर तुम्हाला तिथे डायरेक्टली ऍडमिशन मिळतं तुम्हाला कुठली एंट्रन्स एक्झाम वगैरे द्यायची काय पडत नाही गरज पडत नाही किंवा IIIT वगैरे तुम्ही ऐकलं असेल IIIT दिल्ली काय करतं यांना बोनस मार्क्स देतं म्हणजे त्यांना काय देतं बोनस मार्क्स मिळतात बघा जशी तुम्ही बघा आता चित्रकलेची परीक्षा बसली की तुम्हाला 5 मार्क्स वगैरे काय काय ज्यादा मिळतात बघा 10वीला वगैरे तसे हे तुम्हाला बोनस मार्क मिळतात किंवा IIIT हैदराबाद सुद्धा काय देते सांगा अशा विद्यार्थ्यांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी कन्सेशन देतात किंवा काही काही असतात ते काय करतात डायरेक्टली हे घेतात आत्ताच हल्लीच्या ह्या 2-4 महिन्यामध्ये असं न्यूज आलेले आहे IIT कानपूर असा विचार करते की ज्यांनी ऑलिम्पियाड मध्ये ज्यांनी हे केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे
त्यांना डायरेक्टली ऍडमिशन द्यायचं, त्यांना जेई वगैरे एक्झामची गरज पडणार नाही असं त्यांचं चाललंय. अजून फायनल नाही झालं पण बहुतेक होईल. हे झालं काय आलं आपल्या इंडियामध्ये काय आहे, फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये खूप चान्स आहे. तिथे सुद्धा काय केलं होतं, कॅनडा म्हणा किंवा सिंगापूरची जी एनटीयू, तुम्ही ऐकलं नसेल तर बघा, एनटीयू म्हणून झाला एक स्टँडर्ड आहे, युनिव्हर्सिटी स्टँडर्ड आहे सिंगापूरची, एनयुएस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं तर यांना फर्स्ट प्रिफरन्स दिला जातो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय मिळू शकतो, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये फायदा मिळू शकतो. आणि याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर तुम्ही जेव्हा हे लेक्चर संपल्यावर तुम्ही नुसतं मालविका लाज जोशी म्हणून घाला, ही मुलगी आहे ना ती मुंबईची आहे, मध्यमवर्गीय आहे, तिने भारताचं काय केलेलं 3-4 वेळा प्रतिनिधित्व केलेलं, आणि तिने काय केलं सांगा, 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मिळवलेले इन्फॉर्मॅटिक मध्ये. तिने 8वीपासूनच तयारी चालू केली, म्हणजे 7वीपासून तिने काय केलेलं प्रोग्रामिंग मध्ये लक्ष घालायला चालू केलेलं, आणि तिने 3 वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि पूर्णपणे झोकून देऊन तिने काय केलं, काम केलं. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तिने 10वीची परीक्षा नाही दिली, 12वीची पण परीक्षा दिली नाही, 10वीची म्हणजे होम स्कूलिंग टाईप केलं तिने, आणि पूर्ण झोकून देऊन काम केलं. आणि जनरली 10वी आणि 12वीची परीक्षा न दिल्यामुळे भारतातल्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तिला ऍडमिशन मिळणं शक्य नव्हतं. पण चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट आहे, आपली चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट आहे, तिने त्याला त्याने त्याला काय सांगितलं, तू आमच्या कॉलेजमध्ये आम्ही तुला 10वी 12वी नसली तरी ऍडमिशन देतो. पण तिने काय दिलेली, अमेरिकेमध्ये एक MIT नावाची इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे एकदम फेमस आहे. बहुतेक त्यावेळी म्हणजे 2-4 वर्षापूर्वी 1 वर्षाचा खर्च 20 लाखच्या बाहेर असायचा, 20-25 लाखचा बाहेर असायचा. पण त्या युनिव्हर्सिटीने हिला काय दिली सांगा, ऑफर दिली, कारण याच्या हिच्यामध्ये एवढं टॅलेंट होतं, कारण पूर्ण झोकून देणे तिने काय केलेलं, त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आणि 3 वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं. आता ती सध्या अमेरिकेमध्ये BSc करते, म्हणजे आणि तिला गोल्ड हे मेडल वगैरे आहेत तिच्याकडे, पण संपूर्ण स्कॉलरशिपवर करते. म्हणजे अशा प्रकारचं इंडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा विचार करायला लागले. कारण मी तुम्हाला फक्त इन्फोमॅटिक्स ऑलिम्पिया बद्दल सांगतोय, पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आपण त्याचा पण एक सेपरेट लेक्चर ठेवतोय, की फिजिक्समध्ये इंटरेस्ट असेल, केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल, तर अशा प्रकारचे एक्झाम तुम्ही देऊ शकता. आणि ही जी एक्झाम आहे ना तुमच्या शाळेमध्ये सध्या घेतली जाते, ती एक्झाम बद्दल मी नाही सांगत आहे, कारण आता ऑलिम्पियाड खूप आलेले आहे, त्यामुळे पालकांचा सुद्धा भ्रम झालेला आहे की ऑलिम्पियाड आपण देतो तीच बरोबर आहे. तर मी जी सांगतो ती गव्हर्नमेंटची ऑलिम्पियाड आहे आणि ही सगळ्यात स्टँडर्ड एक्झाम आहे. बाकीचे जे आहेत ते काय नाही, स्टँडर्ड नाही आहे, स्टँडर्ड आहेत त्या, पण त्या गव्हर्नमेंटतर्फे घेतल्या जात नाही, इंटरनॅशनल म्हटलं जातं, पण त्या खरोखर इंटरनॅशनल हे काय सांगा, इंटरनॅशनल आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे करायचं असेल तर तुम्ही आतापासूनच काय करू शकता, तयारी करू शकता आणि एक आपला वेगळा काय असतं, वेगळ्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळतं. कारण फ्युचरमध्ये काय असणार बघा, सगळं ऑटोमेशन होतं, हे होतंय, जिथे तिथे आपण कोडिंग बघतोय, आपण किती त्याच्यापासून बाजूला सरण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते काय करावं लागेल, शिकावंच लागणार आहे. त्यामुळे याचा तुम्ही विचार करायला काय नाही, हरकत नाही. तर दुसरं आपल्याला काय बघतोय, तर आपण रोबोटिक्स बघतोय. रोबोटिक्स म्हणजे काय, आता बघतो तर सगळीकडे काय झालंय सांगा, ऑटोमेशन आलेलं आहे. आणि तुम्ही जर ऐकलं असेल तर एक नवीन प्रकारची ब्रँच पण येते, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सगळीकडे काय केलं जातं, एकत्र केलं जातं. म्हणजे रोबोटिक्स ही फक्त कॉम्प्युटर रिलेटेड नाही आहे, तर त्याच्यामध्ये मेकॅनिकलचा भाग आहे, इलेक्ट्रिकलचा भाग आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर तिन्ही याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. आणि आता आपण बघितलं, तुम्हाला माहित पण असेल बघा, ऐकलं पण असेल, सोफिया नावाचा एक यंत्रमानव, सोफिया नाव दिलंय तिला, लेडीजचं नाव दिलेलं आहे, तर ती भारतामध्ये आलेली आणि IIT पवईमध्ये आलेली. आपल्या माणसासारखं ती, तिला आपण जर क्वेश्चन काय विचारलं तर ती आन्सर द्यायचे, तुझं नाव काय, तुला मुंबई कशी वाटली, वातावरण तुला आवडलं का, की तुम्ही जे जे काय क्वेश्चन विचार ती आन्सर देत होती. म्हणजे तो आपला काय झाला सांगा, यंत्रमानव झाला. आता यंत्रमानव म्हणजे काय असतो सांगा, रोबोटिक्स म्हणजे काय असतं, जसं मला डोळे आहेत तसं यंत्रामध्ये काय असतं सांगा, सेन्सर वापरले जातात. मी म्हणजे आपण वास घेतो, आपण सेन्स करतो, तशाच प्रकारचे सेन्सर त्याच्यामध्ये वापरले जातात. आणि वेगळ्या प्रकारचं काहीतरी म्हणजे ऑटोमेशन करण्यासाठी ते काय केला तर वापर केला होता. आपल्याला काय वाटतं ते सगळं ऍटोमॅटिक होतं, ऍटोमॅटिक होत नाही, तर त्याच्या प्रकारे वेगवेगळे डिव्हाइस काय केले जातात, वापरले जातात, आणि त्यालाच आपण रोबोटिक म्हणतात. रोबोटिक सुद्धा फ्युचरमध्ये म्हणण्यापेक्षा आताच खूप प्रमाणात त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे रोबोटिक्सचे कोर्स ग्रॅज्युएशन किंवा PhD लेवलला सुद्धा अवेलेबल झालेलं आहे आणि आपण त्या दृष्टीने खूप काय मागे आहे. आपण म्हणतो बघा चायनीज मुलं हुशार आहेत, इव्हन मगाशी तुम्हाला सांगायला विसरलो, IOI मध्ये मॅक्झिमम लोक आहेत ती चायनीज किंवा जपानीज आहेत,
तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघितला तर मॅक्झिमम लोक तिथे तिकडचे आहेत. असं मी जेव्हा नेटवर शोधतो त्यांच्याबद्दल असं का होतं, तर जनरली बघतो तर त्यांची मुलं लहान वय तर त्यांनी काय केलेलं असतं, टार्गेट ठेवलेलं असतं की मला ह्या परीक्षेला बसायचं आहे. आपल्याला काय होतंय सांगा, आपण जेव्हा 10वी 12वी झाल्यानंतर अशा प्रकारच्या परीक्षा आहेत त्या माहीत होत. काही काही परीक्षा आपल्याला स्टार्टिंगला माहीतच नसतात. इवन जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक आपल्या सिंधुदुर्गात तर बहुतेक जणांना काही 10 वर्षापूर्वी माहीतच नव्हतं. युरेकाने एवढा त्याचा प्रचार केला की आता प्रत्येकाला माहित झालंय डॉक्टर होमी बाबा म्हणजे काय, त्याच्यामुळे किती कन्सेप्ट क्लिअर होतात हे पण तुम्ही बघितलेलं असेल. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो आपल्याला 10वी 11वी 12वी नंतर सुद्धा नीट जेई सारख्या परीक्षेमध्ये होतो, हे तुम्ही तुमच्या जे सिनियर असेल त्यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली तर नक्की ते तुम्हाला सांगतो. तशाच प्रकारचं एक आपलं काय सांगा हे वेगळं फील्ड आहे. प्रोग्रामिंग म्हणा रोबोटिक्स म्हणा हे काय आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, कारण फ्युचरमध्ये आपल्याला याच्यापासून दूर पडताच येणार नाही. आपल्याला काय करावं लागेल ते ऍक्सेप्ट करावं लागेल आणि त्याचं नॉलेज आपल्याला घ्यावं लागेल. आणि अनुभव काय बघा, जे छोट्या वयामध्ये आपण शिकू शकतो ते मोठ्यांना शिकवणं कठीण असतं. छोटे काय करतात पटकन काय करतात लक्षात घेतात. आता तेच लक्षात घेण्याचं बघा, आमच्याकडे असे का 10-12 विद्यार्थी आहेत एकदम, हे तुम्ही बघितले ना तर सगळे 6वी 7वी 8वी या ह्याच्यामधले आहेत. पण तुम्हाला सांगतो यांच्या समोर कुठलाही तुम्ही एखादा डिग्री होल्डर उभा करा, ते तुम्हाला काय देतील चांगल्या प्रकारे, ते त्यांना सांगतील ते असं नका तसं करू. आणि ते एवढ्या पुढे गेलेले आहेत, एक आहे तो गोरे आहे तो इकडचा आहे गोव्याचा आहे, अध्ययन वगैरे मुंबईचे आहेत, थोडे सावंतवाडीचे आहेत, कणकवलीचे आहेत, वेग मालवणचे आहेत, तो म्हणजे मुंबईचे आहेत, 2-3 जणांचे फोटो नाही मला मिळाले, पण ते सुद्धा काय सांगा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पण ते एवढ्या पुढच्या लेवलला गेलेले आहेत की आम्हाला पण ते गाईड करू शकतात एवढे ते ट्रेन झालेले आहेत. आणि सगळी कितीची कितवीची मुलं आहेत सांगा, 7वी 8वीतली मुलं आहेत म्हणजे, आणि ते नवीन नवीन काय शोधून काढतायत. इवन त्यांची थिअरी सुद्धा एवढी चांगली झालेली आहे तर हे काय करतात त्यांनी सिरियल कम्युनिकेशन पण शोधून काढले कसं करायचं, ते 2-3 दिवसात त्यांनी काय केलं सोडून त्यांचा एक ग्रुप बनलेला आहे. ते आपल्या एकामध्ये आपल्यामध्ये काय करत असतात सांगा डिस्कशन करत असतात, म्हणजे जे त्यांना पुढे जाऊन मिळणार होतं नॉलेज ते त्याने आता घेतलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना काय होतं सांगा फ्युचरमध्ये बहु नक्कीच काय करतील, ते आपलं नाव काढणार आहे. आणि या क्षेत्रामध्ये जर ते गेले ना तर डेफिनेटली काय असणार आहे ते यशस्वी होणार. माझी स्क्रीन नाही दिसत आहे ओके. तर ही जी मुलं आहेत ना ती खरोखर तुम्ही त्यांच्यापैकी कोण असेल तर तुम्हाला एखादा बोलू, कोण आहे का यांच्यापैकी कोण आता इथे, आर्यन अध्ययन कोण आहे का, आर्यन पाटील आहे, आर्यन गोरे कोण आहे का, आहे का, हॅलो कोण आहे आर्यन, ओके आर्यन. आर्यन तुम्हाला 2 मिनिटात आपल्याबद्दल माहिती सांगणार. हा गोव्याचा आहे बघा आणि तो 7वीमध्ये आहे, केंद्रीय विद्यापीठामध्ये शिकतोय तो आपल्याबद्दल सांगेल बघा 2 मिनिटात आपल्याबद्दल सांगेल. बोलले नमस्कार, मी आर्यन गोळे, मी 7वीत शिकतो आणि मला रोबोटिक्सची खूप आवड आहे. मी कोडिंग पण करतो, मी सरांकडून कोडिंग आणि रोबोटिक्स दोन्ही शिकलाय आणि ते खूपच इंटरेस्टिंग वाटत मला. ओके आणि कोण आहे आपल्यापैकी, आहे कोण, आर्यन पाटील आहे सर आहे, हा बोल ना, हा मालवणचा आहे बघा, बहुतेक 7वीला जाणार आहे तो, 7वीला जाय बहुतेक. ओके कॅमेरा ऑन कर ना तुझा. बोल. नमस्कार, माझं नाव आर्यन पाटील आहे, मी 7th मध्ये. मला रोबोटिक्स आणि कोडिंग हे दोन्ही विषय खूप आवडतात. मी सरांकडून पायथॉन आणि रोबोटिक्स हे दोन्ही शिकलेलं आहे, त्याचा वेगवेगळे कॉन्सेप्ट सुद्धा माझे क्लिअर झालेले आहेत. तुला या फील्ड मध्ये फ्युचर मध्ये काम करायला आवडेल का, काय वाटतं तुला? हो सर आवडेल. ओके ओके आणि कोण आहे का आपल्यापैकी, कोण आहे आणि कोण आहे आपल्यापैकी, तुमच्यापैकी कोण आहे आणि नाही ना? ओके तर हे त्यांचे अनुभव झाले. ओके पण मी सांगतो त्यांनी खूप काय काय ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, एवढं नॉलेज घेतलेलं आहे
की जे इंजिनिअरिंग लेवलला नॉलेज असतं ते त्यांनी आता आत्मसात केलेलं आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ते काहीतरी नक्कीच करतील. त्यांची नावं तुम्ही म्हणजे त्यांना बघून घ्या, 4-5-10 वर्षात तुम्हाला कुठेतरी ते झलकलेले नक्कीच दिसतील. ओके चला, तर नेक्स्ट आपण बघूया. दुसरं आहे ते आपण पायथॉन चालू केलेली. आता पायथॉन लँग्वेज आम्ही का चालू केलेली, तर पायथॉन ही एकदम सिम्पल आहे. मुलाचं लॉजिक डेव्हलप करायचं असेल तर पायथॉन शिकायला द्यायचे मुला. बेस्ट पैकी लॉजिक काय होतं डेव्हलप होते. आणि पायथॉन काय केलं जाते, एकदम सिम्पल असल्यामुळे, सोपी असल्यामुळे बहुतेक ठिकाणी वापरली जाते. आणि आता जर तुम्ही नेटवर सर्च केला तर पायथॉन ही 1-2 नंबरला आहे, बहुतेक ठिकाणी ती वापरली जाते. तुम्ही जर बघितलं तर ती वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी वापरतात, ऑटोमेशन साठी वापरतात, डेटा अनालिसिस वापरतात, इवन एआय आपण बघतोय. एआय म्हणजे काय, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता फ्युचरमध्ये म्हणजे डेव्हलपिंग स्टेजला आहे, पण बहुतेक होतील ते. म्हणजे बुद्धिमत्ता, स्वतः काय करणारे, विचार करणारा मानव, यंत्रमानव बनणं आपण पॉसिबल होणार आहे. आणि ते सगळं काय होते सांगा, पायथॉनच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो. आणि पायथॉन इझी असल्यामुळे आपण काय केलं, ते पायथॉन हे केलं. पायथॉनमध्ये तुम्हाला 1 वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो, माझ्याकडे एक 34 मुलगी होती स्वरा कांदे म्हणून, आता आहे काय माहित नाही, जॉईन झालेली आहे ती. ओके, तर तिने तिच्या बॅच मध्ये डिप्लोमा होल्डर पण होते, ती पण होती. पण मला आनंद वाटतो की तिला एवढं पटकन समजायचं, तिने त्याच्यामध्ये मास्टर केलं तरी म्हटलं तरी चालेल आपल्याला. 34 मुलीने काय केलेलं आहे पायथॉन मध्ये बऱ्यापैकी, ती ठाण्याला राहते बघ. ती आपले 2 मिनिटात अनुभव ती आपल्याला सांगेल. कॅमेरा ऑन कर आणि सांग. Hello everyone, my name is Sora Victor Kande. I study in Standard 5 in St. Paul's High School. I live in Miralur, Odisha. I was not knowing about Python programming, but then I know from Bhushan Pangam sir that Python programming is from engineering studies section. But when I started attending his lecture and watching his videos on YouTube, then I felt Python programming is very easy, and knowing about the advantage of Python programming, I decided to join Bhushan Pangam sir classes. His teaching technique and doubt solving technique is very easy to understand. He teaches us what is Python. He showed us many programs. He showed how to make Python program application, and most important, it does not take much time to practice the programs. Because of Python programming, students like my age helps them to develop. I request all my friends to join this Python programming. Thank you, Bhushan sir, for developing our knowledge in this lockdown period. Okay, thank you, Sora. चला, तर हे पायथॉन आपण काय करू शकतो, लहान वयातच मुलांना देऊ शकतो. आणि एकदम सिम्पल आहे. 34 स्वरा जर शिकू शकत असेल तर डेफिनेटली बाकी, आता ती 5वी मध्ये आहे, यंदा ती 5वी मध्ये आहे, पण 4थी मध्ये असताना तिने काय केलेलं, हे बऱ्यापैकी शिकलेलं. हे आपण पायथॉन बद्दल झालं. पायथॉन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि बहुतेक कॉलेजमध्ये सुद्धा इंट्रोड्यूस केलेलं आहे. 11 अगोदर काय करायचं, सी शिकवायचे 11वीला वगैरे, पण आता त्यांनी काय केलेलं आहे, बहुतेक ठिकाणी पायथॉन शिकवायला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. ओके, तर नंतर काय बघतोय आपण, एआय म्हणजे मी थोडक्यात सांगतोय. तुम्हाला एक फोटो दाखवलाय बघा, तिथे तो सोपी आहे. तुम्ही जर याच्यावर सर्च केलं, कोणतरी शेअर करतोय का स्क्रीन, शेअर करतो, शेअर करू नका प्लीज. तर एक सोपी आहे, यंत्रमानव आहे बघा, ती आपल्या मुंबईला पवईला आलेली, आणि त्यांनी मुलांच्या यांच्याशी सगळ्यांशी काय केलेलं, संवाद साधलेला. म्हणजे अशा प्रकारच्या पॉसिबिलिटी निर्माण झालेल्या आहेत यंत्रमानव वगैरे बनवण्याच्या पॉसिबिलिटी. म्हणजे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विचार करणारा मानव. म्हणजे एखाद्या, समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतोय, समजा आपण स्क्रीन दिसत नाही, मध्ये कोणतरी प्रेझेंट करते, आता दिसते माझे, ओके. तर आर्टिफिशियल रिचार, म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आपण कुठेतरी काय होतोय सांगा, जातोय, आणि त्या ठिकाणी खड्डा असेल तर दुसऱ्या वेळी जाताना आपण पहिल्यांदा काय होतो, दचकतो, पण नंतर आपल्या मेंदूमध्ये जाऊन बसतो की इथे खड्डा आहे, मग आपण काय करतो, त्याच्या बाजूने असं जातो. मग तशाच प्रकारचं स्वतः काय करायचं, शिकायचं, एखादी गोष्ट स्वतः काय करायची, शिकायची, आणि दुसऱ्या वेळी त्याप्रमाणे वापरायचं. अशा प्रकारची यंत्र काय केलेलं आहे, बनण्याच्या स्थितीमध्ये आलेले आहे. बहुतेक ठिकाणी ती 99% पर्यंत आपण बहुतेक गेलेलो असं वाटतंय मला, लक्षात आहे. हे फ्युचर आहे, आणि या फ्युचर बद्दल जर आपण लहान वयातच माहिती करून घेतली मुलं, आणि एक मुलांचं वैशिष्ट्य काय आहे, जर आपण आमच्याकडे जी मुलं आहेत ती छोटी छोटी मुलं आहेत, पटकन पटकन काय करतात, लक्षात घेत आहे. हा लहान वयात शिकण्याचा काय असतो,
फायदा असतो. दुसरं आहे ते डेटा सायन्स, हे मोठं डेटा सायंटिस्ट हे मोठं फील्ड काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. आता डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, पण तो योग्य प्रकारे लावणं, त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल, काय घेता येईल, आउटपुट काय मिळेल, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, त्याचं सगळं आपण काय करू शकतो सांगा. डेटा सायंटिस्ट हे करत काय करत असतात, कंपन्यांना इनपुट देत असतात आणि त्याप्रमाणे ते आपले बिझनेस काय करत असतात, ऍडव्हर्टायझिंग कशी करायची, कुठल्या क्षेत्रामध्ये भाग जास्त भर द्यायचा, हे सगळं काय करतो. डेटा आहे पण तो प्रॉपर वेने आपल्याला काय करता यायला पाहिजे, मांडता यायला पाहिजे. आणि ते सगळं आपलं काय चालतंय समजा, डेटा सायन्स मध्ये चालतं. हे सुद्धा एक मोठं फील्ड आलेलं, अवेलेबल झालेलं आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की लहान वयात, इवन आता पायथॉन प्रोग्रॅमिंगला होती, त्यांना पण आपण डेटा सायन्स पर्यंत मुलांना घेऊन गेलेलो आहोत. ती मुलं सुद्धा डेटा सायन्स बेसिक बऱ्यापैकी त्यांचं काय झालेलं आहे, परफेक्ट झालंय. म्हणजे जी मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे शिकतायत ती आमच्याकडे लहान लहान वयात शिकतायत आणि फ्युचरसाठी डेफिनेटली त्यांना काय पडणार आहे, उपयोगी पडणार. अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला काय केले सांगा, माहिती देण्याचा प्रयत्न केला की म्हणजे काय बाबा. आणि माझा उद्देश, आमचा उद्देश असा आहे की आयओ सारख्या परीक्षा किंवा फिजिक्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड कठीण आहे, डेफिनेटली कठीण आहे, पण आपण कुठेतरी प्रयत्न केला ना तर डेफिनेटली 5-10 वर्षामध्ये आपल्या आपल्या भागातून म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून काय होतील, मुलांना माहीत तरी होईल, प्रयत्न करतील असं आम्हाला वाटतं. त्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे, अवेअरनेस व्हावा, याच्यासाठी आपला एक आहे काय सांगा, प्रयत्न आहे. ओके, तर मी थोडक्यात तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि जास्तीत जास्त आपण काय करणार आहोत, आता एक खुली चर्चा म्हटली, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, पालक पण डेफिनेटली असतील असं माहित मला वाटतं, कारण आज रविवार आहे त्यामुळे पालक पण असतील. तुम्हाला काय वाटतं, या ग्रुप याच्यावर मीटवर असे पण काही तज्ञ असतील की ज्यांना याच्यामध्ये माहीत बऱ्यापैकी माहीत आहे, ते सुद्धा ते मुलं बाकीच्यांना काय करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील. कुणाला काय बोलायचंय विद्यार्थ्यांना, पालकांना विचारू शकता, तुम्ही बोलू शकता. मॅडम तुम्हाला काय बोलायचंय, केनी मॅडम, केनी मॅडम, हॅलो, कुणाला काय विचारायचंय बोला. हॅलो, 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 आवाज येतोय माझा? हो सर, येतोय सर. हो हा, कोणाला काय विचारायचं विचारा, कारण हा आपला काय सांगा, चर्चा कशी आहे, माहिती आणि चर्चा, याच्याबद्दल जी काय माहिती दिली त्याच्याबद्दल सुद्धा जास्त माहिती पाहिजे तर मी देऊ शकेन. इवन जर आपल्याला आयओ आय बद्दल सुद्धा आपल्याला मिळू शकेल जास्त. कुणाला काय विचारायचं विचारा. हॅलो, बोला सर. मी आता जॉईन झाले. सर, आयओटी किंवा इंडियन कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड बद्दल काही माहिती द्या. आयओ आय म्हणताय, कशाबद्दल म्हणताय तुम्ही? इंडियन कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड. इंडियन कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड जनरली काय सांगा, तुम्ही होता का स्टार्टिंगला, होता का इथे? आता जॉईन झाला. मी 15-20 मिनिटांपूर्वी जॉईन झाले. ऍक्च्युली काय बघा, की आता बघा आपल्याकडे खूप ऑलिम्पियाड आलेले आहेत इंडियामध्ये, खूप जोर तो ज्या म्हणजे राज्यात इवन डिस्ट्रिक्ट लेवलला ऑलिम्पियाड खूप आलेले आहेत, पण जी स्टँडर्ड ऑलिम्पियाड आहे ना, त्या सगळ्या फिजिक्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड ह्या स्टँडर्ड ऑलिम्पियाड आहे. आणि त्याची निवड ही भारत सरकारतर्फे 3-4 स्टेजवर काय केले जाते, निवड होते, परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेऊन केल्या जातात. आता आयओ हा ही इंटरनॅशनल परीक्षा लेवलला घेणारी परीक्षा आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स. इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे रिलेटेड टू कॉम्प्युटर प्रोग्रामिंग वगैरे. आता इंडियन कॉम्प्युटर ऑलिम्पियाड म्हणजे काय, तर इंडियामधनं जे निवडले जातात विद्यार्थी जे आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्यासाठी इंडियन कॉम्प्युटर ऑलिम्पियाड घेतली जाते आणि त्याच्यातनं 4 विद्यार्थी निवडले जातात. त्याच्यामध्ये 8वी पासून 12वी पर्यंतची मुलं बसू शकतात. मी 8वीमध्ये बसलो, पहिल्यांदा अनुभवासाठी बसलो. 9वीमध्ये देऊ शकता, 10वीमध्ये देऊ शकता, 11वी 12वीपर्यंत तुम्ही देऊ शकता. आता याची जी परीक्षा असते ना, ती जनरली आधी 4 स्टेजला वगैरे घेतली जायची, पण आता त्यांनी 2 स्टेजपर्यंत मर्यादित केलेली आहे. एक आपली असते झोनल इन्फॉर्मॅटिक ऑलिम्पियाड असते, ही तुम्हाला प्रोग्रॅमिंग रिलेटेड नाही तर अल्गोरिदम, म्हणजे एखादा समजा आपण घर बांधतो तर घराचा प्लॅन काढतो, तर प्लॅन कसा काढतो मग त्यालाच थोडक्यात अल्गोरिदम आपण म्हणूया, कारण बहुतेक जण कॉम्प्युटर फील्डमध्ये नसते. अल्गोरिदम आपण त्याला म्हणतो, म्हणजे कसा सोडवायचा, याच्यावर जास्त काय केला तो भर दिला होता. आणि दुसरी असते ती आपली ZCO असते, झोनल कॉम्प्युटिंग ऑलिम्पिया. आता याच्यामध्ये ऍक्च्युली प्रोग्रॅमिंग आपल्याला करावं लागतं. आपण कुठली परीक्षा देऊ शकतो, ZIO देऊ शकतो, ZCO देऊ शकतो. आता ZCO मध्ये आपण C प्रोग्रॅमिंग, C++, जावा, पायथॉन वगैरे वापरू शकतो.
पण जनरली मॅक्झिमम लोक सी प्लस प्लस प्रिफर करतात. कारण काय केलं जातं, तर जी इंटरनॅशनल लेवलला जी परीक्षा घेतली जाते आयओआय, त्याच्यामध्ये सी प्लस प्लस वापरलं जातं. त्यामुळे आपण स्टार्टिंग पासूनच काय द्यायचा, सी प्लस प्लस वर जोर द्यायचा. आता ह्या दोन परीक्षांमधनं आपल्याला काय केलं जातं, पुढच्या लेवलसाठी काय केलं जातं, विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे तुम्ही एक तर एक परीक्षा ही द्या, जेडआयओ द्या किंवा झेडसीओ द्या किंवा दोन्ही द्या, आणि सेकंड लेवलला तुम्ही काय होऊ शकता, सिलेक्ट करू शकता. त्यालाच आपण इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स म्हणतात. आता याच्यामध्ये 30 विद्यार्थी निवडले जातात, याच्यामधनं काय केलं जातं, 30 निवडले जातात. आणि ते पुढचे जे विद्यार्थी आहेत, आता त्यांचं एक कॅम्प असतं, 30 विद्यार्थ्यांचं काय केलं जातं, कॅम्प असतं. आणि त्या कॅम्पमधनं आपल्याला काय केलं जातं, तर 4 विद्यार्थी निवडले आणि ते ज्या भारताचे काय करतात, प्रतिनिधित्व करतात. ओके, समजलं तुम्हाला? ओके, हो हो, मला समजलं. आणि एक एक गोष्ट लक्षात द्या, काही विद्यार्थी म्हणतात ही कठीण आहे, पण जनरली काही वर्ष आपण जे म्हणतो ना कठीण, ते जर माहीतच झालं आधीच लहान वयातच माहीत झालं तर आपल्याला कठीण नाही. आता मी तुम्हाला मगाशी त्यांना सगळ्यांना सांगितलं की याच्यामध्ये मॅक्झिमम जे लोक आहेत, म्हणजे जे स्टुडंट आहेत, ते चायना जपानची वगैरे बघितलं तर, लिस्ट बघितलं तर गोल्ड मेडलिस्ट ते असतात. आणि मी जर इंटरनेटवर बघितलं तर मला असं आढळून आलं की लहान वयापासूनच तिची हे करताय. आता इवन आपल्याकडे बघा, तर लहान वयात आपण काय करतो, बायाडवर पाठ करण्यामध्ये भर देतो शाळेमध्ये, जास्त करून बायाडवर. पण काही देशामध्ये काय केलं जातं, सांगा तुमचे कन्सेप्ट कसे क्लिअर होतील त्याच्याकडे भर दिला जातो. त्यामुळेच काय होते बघा, आपल्याकडे काही शोध लागत नाहीये. आपण काय करतो, परीक्षेमध्ये मला 100% मार्क्स पाहिजे, 95% पाहिजे, याच्यावर माझा भर असतो. हे असं का होतं हे मुलांना देत नाहीये. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे 2-4 वर्षापूर्वी एक आई वडील जे चांगले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये होते, ते म्हणाले आमचा मुलगा हुशार नाहीये, त्याला मॅथ्समध्ये सायन्समध्ये मार्क्स पडत नाही, पण तो माझ्याकडे साधारण एक महिना आलेला. पण त्याला मी काय केलं, रोबोटिक्स बद्दल माहिती दिली, सेन्सर बद्दल माहिती दिली, प्रॅक्टिकली, थेरी नाही तर प्रॅक्टिकली नॉलेज माहिती दिली. त्याच्यामुळे काय झालं बघा, ते प्रॅक्टिकली केल्यानंतर त्याने असं एक मॉडेल बनवलं की हे कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे. तर त्याने एक असं मॉडेल बनवलं, खुर्चीवर बसल्यावर फॅन चालू व्हायचा, खुर्चीवरनं बटलं उठला की फॅन काय व्हायचा बंद व्हायचा. त्याला सेन्सर माहीत होतं, मोटर कशी चालते माहीत होतं, हे सगळं डिटेल माहीत होतं, त्याच्यामुळे त्याला पॉसिबल झालं. पण आपण त्याला असं म्हणणार का मार्क्स त्याला कमी पडतं, त्याच्याकडे डोकं नाही असं म्हणणार का, नाही आहे. तर त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये तशा प्रकारचं शिक्षण त्यांना काय व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे. आणि दुर्दैव हे आहे की तशा प्रकारचं मुलांना शिक्षण मिळत नाही. आता मगाशी मी तुम्हाला 4-5 मुलांची हे दाखवली, ते सुद्धा ही मालविका जोशी आहे, हे आपले विद्यार्थी आहेत बघा थोडे. त्याने काय केलं सांगा, प्रोग्रामिंग मध्ये तर भयानक आहेत ते, म्हणजे एवढं त्याने एवढ्या लेवलला ते पोचलेले आहेत की आता ते वेगवेगळ्या म्हणजे हे करतायत, वेगळं काहीतरी शोधून काढतायत. म्हणजे अशा प्रकारचं जर मुलांना लहान वयातच दिलं तर डेफिनेटली मुलांचा काय होतो, फायदा होतो. आणि कुणाला काय विचारायचंय सर, तुमचा आन्सर मिळाला? हो डेफिनेटली डेफिनेटली, मला तुम्हाला मी वेबसाईट पाठवते बघा, जर तुम्ही ग्रुपवर माझ्याकडे असाल ना तर वेबसाईट काय होते बघा, इव्हन हल्लीच काय केलं, आयआयटी कानपूरने अशी डिसिजन घेतलेली आहे, अजून फायनल नाही झालंय, तर जे देशाचं प्रतिनिधित्व करतात ऑलिम्पियाडमध्ये जे प्रतिनिधित्व करतात त्यांना जेई वगैरे नाही द्यायची, त्यांना डायरेक्टली ऍडमिशन द्यायचं त्यांचं चाललंय, अजून फायनल नाही झालंय, ह्या 1-2 महिन्यातली गोष्ट आहे. अशा प्रकारचं आपल्याला चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना प्रिफरन्स दिला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी काय दिला तो प्रिफरन्स दिला. अशाच प्रकारच्या फिजिक्स ऑलिम्पियाड वगैरे आहे, त्याचा एक आपण नवीन काय करतो, एक वेबिनार हे करतोय, आणि ते तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे सगळं आपण डिटेल त्याच्यामध्ये देणार, जेणेकरून ज्याला जे आवडतं त्याच्यामध्ये त्याने हे करावं. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो, मी बोलते, किरी मॅडम बोलते. ऑलिम्पियाड म्हणजे जसं आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपण बघतोय की मॅथ्स मध्ये स्कॉलरशिपला आपण भर दिला जातो, बऱ्याच मुलांसाठी बऱ्याच एक्झाम आलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक एक्झामला मुलाला अपियर करत असतो, आणि अपियर करत असताना आपलं पहिलं टार्गेट असतं एक्झामला बसलं म्हणजे कुठच्या तरी क्लासला त्याला अटेंड करायला लावायचं. जेव्हा ते एका सायन्सच्या एक्झामसाठी प्रिपेअर होतात त्यावेळी त्यांना कोणत्याही सायन्सची एक्झाम, सायन्सशी रिलेटेड कोणतीही एक्झाम त्यांना देता आली पाहिजे. तसंच त्यांना मॅथ्सच्या बाबतीत पण तेच आहे, तुम्ही त्यांना असं म्हणजे दिवसभर त्यांना थोडस सेल्फ स्टडीला वेळ द्या, कारण प्रत्येक ठिकाणी जर ते क्लास ट्युशनवर डिपेंड राहिले तर त्यांना सेल्फ स्टडीला त्यांना वेळ मिळत नाही. त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना डिटेक्ट करू दे, त्यांचे कन्सेप्ट त्यांना क्लिअर करू दे,
आता मी तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाच्या एक्झाम ज्या आहेत त्या मी आता डेफिनेटली तुम्हाला सांगू शकते ह्या एक्झाम का महत्वाच्या आहेत. कारण आमचे बरेचसे स्टुडंट वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ते सांगतायत की मॅडम नाही आम्ही ह्या दिल्यामुळे आमचं असं कन्सेप्ट क्लिअर झालं त्यामुळे हे झालं. आणि परवा म्हणजे 8 दिवसापूर्वी आमच्या एका आय आय टी एम मध्ये पण एका विद्यार्थिनीला प्रवेश मिळाला. आय आय टी एम मध्ये फक्त 10 मुलं होती. तिला पहिल्यांदा म्हटलं सगळ्यांनी तिला काहीतरी 100% 10वीला मार्क्स होते तू इंजिनिअरिंग कर बीएससी कर. तिने बीएससी केलं फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये बीएससी केल्यानंतर मी त्यांना 9वीमध्ये आणि 8वीमध्ये आय आय टी एम आयसरला नेऊन आणलं होतं. तर त्यांनी तिथं आय आय टी एम मध्ये तिने त्यावेळी तिने डिसिजन घेतलं की नाही मला ऍटमॉस्फिअरशी रिलेटेड स्टडी करायचा आहे आणि तो इथं येऊनच करायचा आहे. फक्त 10 सीट होत्या आणि ओपन मधनं 3 सीट होत्या आणि त्या 3 सीटसाठी तिला फाईट करायचं होतं. आणि ते जर नाही मिळालं असं तर तिथे म्हटले असते की मी नाही फिजिक्समध्ये एम एस सी वगैरे करणार मला तिथंच करायचंय. आणि तिला त्यामध्ये त्या 3 सीटमध्ये ती सिलेक्ट झाली आणि यावर्षी तिला आय आय टी एमला ऍडमिशन्स मिळालं. म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कितीतरी असे क्षेत्र आहेत पण तेच जर तुम्ही मुलांना लहानपणापासून जर वेगवेगळं दाखवलं तर बघा चला येस मला इथं काय होतंय नेमकं आपण सांगू. मी त्याला खूप सांगते अरे आयसर इतकं छान आहे आय आय टी इतकं छान आहे पवई इतकं छान आहे तिथं छान आहे पण मुलांना नेमकं माहितच नाही ना तिथं नेमकं काय चालतंय ते. तर त्यांना खूप ऑप्शन द्या त्यांना द्या बघू द्या त्यांना त्यांना माहिती करू द्या आणि मग त्याच्यातनं त्यांना डिसाईड करू द्या की त्यांना नेमकं काय करायचंय. माझ्या मते करिअरमध्ये कोणतंही असं क्षेत्र नाहीये की मुलं तिथं करू शकत नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी डीपली जावं की जेणेकरून त्याच्यामध्ये जे जे काय बारीक बारीक छोटे 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 पॉईंट्स आहेत ते त्यांनी क्लिअर करावे. आणि मी तर सगळ्यांना म्हणजे असं हे करेन की तुम्ही ते फाउंडेशन वगैरे जे काय आहे त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा. कारण ज्या सपोज स्टुडंट 6th स्टँडर्ड मध्ये असेल तर त्याचे 6th स्टँडर्डचेच कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. 7th स्टँडर्ड मध्ये असेल तर त्याचे 7th स्टँडर्डचे व्हॉट एव्हर द सब्जेक्ट आर देअर ते कन्सेप्ट त्याचे क्लिअर व्हायला पाहिजे तरच ते. कारण आपण त्याचं पहिले कन्सेप्ट क्लिअरच नाही आहे आणि आपण त्याला वरच्या लेवलचं द्यायचा प्रयत्न करतोय कदाचित ते त्यांच्या आउट ऑफ ह्याच्यावरनं जाते. कारण काल पण मला असं लक्षात आलं की काल मी आम्ही एमपीएससी साठी 5वी 6वीची मुलं निवडली आणि त्यांना मी साऊंड असं शिकवत होते पण नेमकं त्यांच्या डोक्यात इतके क्वेश्चन्स होते की वेवलेंथ म्हणजे नेमकं असतंच काय. त्याला वेवलेंथच का म्हणायची त्याला अँप्लिट्यूडच का म्हणायचं असं का होतं त्यांना. पण वेवलेंथ म्हणजे एक डिस्टन्स आहे आणि ते डिस्टन्स कसं मग व्हिलॉसिटी आणि स्पीड मध्ये फरक काय आहे. मग त्यांना ते स्केलर वेक्टर कडे जाण्यापूर्वी तो कसा फरक काय होतो हे त्यांना जर तेव्हा समजलं तर पुढे त्यांना जेव्हा व्हिलॉसिटी येईल त्यावेळी कदाचित ते त्याच्यातनं क्लिअर होते. म्हणजे असंच तुमचे मॅथ्स मॅथ्स साठी तर मी तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा तुम्हाला जर मॅथ्स मध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा मुलाचे 30 पर्यंत पाढेपाठ करून घ्या. आता तर सांगतात 30 पर्यंत पाढेपाठ करायची नाहीये पण तुम्हाला पुढे जर जेई सीईटी वगैरे द्यायच्या असतील कुठच्याही सीईटी द्यायच्या असतील तर तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला टेबल महत्वाचेच आहे. मग त्यांच्यासाठी त्यांना करू दे त्यांचे मेथड शोधू दे वेगवेगळे आणि कुठच्याही आन्सरसाठी फूड फिडिंग नका करू त्यांना त्यांना शोधू दे त्यांच्यासाठी क्रिएटिव्ह डेव्हलप होऊन दे. आम्ही तर असं करतोय की चला मोबाईल आहे ना तुम्ही जुने मोबाईल जुनं तुमच्याकडे जे काही इलेक्ट्रिकल वस्तू आहेत त्या मुलांसमोर टाका ओपन करू दे त्यांना त्याच्यातनं त्यांना रेजिस्टन्स समजतो. मी त्याला रेजिस्टन्स शिकवून थिरॉटिकल शिकवून काही समजणार नाही तर रेजिस्टन्सचा उपयोग कुठे आहे काय होतो कॅपॅसिटरचा यूज काय होतो सेन्सर कसे यूज करायचे. भलं त्याला थिअरी नाही माहीत असते तरी चालेल तर प्रॅक्टिकली नॉलेज द्या आणि जोपर्यंत त्याला प्रॅक्टिस आणि त्याला अजिबात कदाचित एक पहिल्या वेळी सक्सेस नाही होणार आहे पण सेकंड टाइम त्याला तो प्रोग्राम. कारण हे इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंग असं आहे की तुम्ही सांगितलेला प्रोग्राम करण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याने काहीतरी एक्स्ट्रा करावं आणि ते त्याची क्रिएटिव्हिटी आहे. कारण मी सांगणार प्रोग्राम आणि तो तसाच्या तसा लिहिणार याला काय अर्थच नाहीये. मग ते काय बाय हार्ट सारखं झालं ना. मग त्याच्यामध्ये समजा मी त्याला उद्या एखादा प्रोग्राम दिला तर त्याला तो करता आला पाहिजे आणि साधे सिम्पल म्हणजे मला बाबा टेबल करायचंय माझं टेबल टेबल त्यांना जेव्हा इंटरेस्टिंग वाटेल तेव्हा ते स्वतःचं टेबल बनवते प्रोग्राम बनवते आणि ह्या प्रोग्राम मधून ते बाकीचे टेबल शिकतील ना. मग व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दॅम. टेबल बनवण्यासाठी आपल्याला लॉजिक काय वाढ म्हणून ते मगाशी जे तुम्हाला सरांनी म्हटलं अल्गोरिदम अल्गोरिदम इज द बेस ऑफ द प्रोग्राम. अल्गोरिदम हे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने करता आले पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने आणि अल्गोरिदम तुम्हाला खूप ठिकाणी युज करतात. पुढे तुम्ही इंजिनिअरिंगला गेलं तर मला सर्किट डायग्राम कसं करायचं आहे मला प्लॅनिंग कसं करायचं आहे प्लॅनिंग म्हणजेच अल्गोरिदम आहे. मग यस असेल तर पुढे काय करायचं नो असेल तर पुढे काय करायचं
आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स आता बऱ्याच एक्झामला टाकायला सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सांगते की पाचवी सहावी मध्ये, पाचवी आणि आठवी मध्ये मॅथ्स साठी तुम्हाला स्कॉलरशिप आहे आणि प्लस म्हणजे प्रज्ञा आणि प्रावीण्य तुमचं मॅथ्स परफेक्ट साठी. कदाचित त्या परीक्षा कठीण असतील पण माझ्या मुलाला सक्सेस मिळालं नाही म्हणून तुम्ही त्याला बसवणार नाही असं नका करू. जाऊ दे त्याला हायर लेवल मधून, मार्क्स कमी पडू दे पण त्याला परीक्षेला बसवा आणि त्या निमित्ताने त्याचा तेवढ्या लेवलने स्टडी होतो. सेकंड म्हणजे सहावीला तुम्हाला होमी बाबा आहे, सातवीला मग सायन्स ऑलिम्पियाडच्या ऑलिम्पियर फाउंडेशन हे तसं त्याचं काय हे नाहीये पण मुलांना जी आता सरांनी जी सांगितली आहेत की ऑलिम्पियाड्स ह्या परीक्षेसाठी मुलं तयार होतात म्हणून त्यांना पाचवी पहिलीपासून ह्या ऑलिम्पियाड द्यायला हरकत नाही. पण त्यांचा थोडासा एक लेवलने एक्झाम होतो. पण ब्रेन डेव्हलप म्हणजे मी काय कुणाशी टीका नाही करणार आहे पण बाकीच्या ज्या ऑलिम्पियाडच्या ह्याच्यावरनं भरपूर साऱ्या एक्झामच्या पीक झालेल्या आहे मग अशा सगळ्या सतत त्या मुलाला एक्झामला बसवण्यापेक्षा त्याला थोडस त्याला सेल्फ स्टडी द्या, त्याला थोडस फिजिकली खेळू द्या, त्याचे छंद जोपासू द्या. कारण हे बालपण त्यांना परत कधीच नाही मिळणार आहे त्यामुळे त्याला त्याला स्वतः आवड होईल, त्याला थोडं इंटरेस्टिंग येईल, इंटरेस्ट निर्माण होईल त्याच्यामध्ये. नाही मला हे करायचंय, एन्जॉय, मी एक्झाम जी आहे ती एन्जॉय करणार आहे, त्याचं बर्डन नका. उद्या तुझी परीक्षा आहे मग तू अभ्यास कर, मग स्वतःच आधी टेन्शन घ्यायचं, मग त्या मुलाला टेन्शन. तू एक्झामला जा, जे तुला तिथं लिहिता येते ते तू लिही आणि घरी तुला जे काय मार्क्स मिळते त्याच्यात तुम्ही हॅपी असणार. हे आधी पेरेंट्सनी तयारी ठेवा. खरोखर ते मूल खूप आनंदाने शिकतं, आनंदाने करतं आणि त्यांना एक्स्ट्रा वाचायची, डिस्कस करण्याची संधी द्या. मुलांना वेगवेगळ्या पॉईंटवर डिस्कस करू द्या आणि डिस्कशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तरच ते सगळं पॉसिबल आहे. त्यांचे पॉईंट नोट करणं, त्यांना ऑब्झर्वेशन करणं. चला बघा मी म्हणते बाकी सगळं सायन्स मॅथ्स लँग्वेज सगळ्यामध्ये ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्हाला ऑब्झर्व, आता मला समजा एखादा पेट्रोल पंपाशी रिलेटेड प्रोग्राम बनवायचा आहे तर पेट्रोल पंपावर काय काय काम चालतं हे जर त्या मुलाला माहीत असेल तरच तो बनवू शकणार आहे ना. मग असे न करता त्यांच्या स्कूलमध्ये काय काय आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांना छोटे छोटे प्रोग्राम जर त्या मुलांनी बनवले तर कदाचित त्याच्यातनं त्यांना अजून पुढे त्याच्यातनं अजून ह्याच्यामध्ये काय चेंज करतायत असं ते करू शकतात. आणि दॅट इज द वे ऑफ लर्निंग असं मला तरी वाटते. लर्निंग वे म्हणजे ते खूप इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे लर्निंगच्या आयटी आणि करून बघू दे. कारण मी तर म्हणते आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना गेल्या वर्षी एक साधा प्रोग्राम दिला होता, साधं दिलं होतं की कॉटन दिलं होतं, मेडिकल कॉटन आणि साधं कॉटन आणि ते पाण्यात टाकून बघा बुडतं, सिंक होतं, फ्लोट होतं की काय होतं ते. त्याच्यावर मुलं जवळजवळ एक महिना प्रयोग करत होते. ते सिंक, एक सिंक होतं, एक फ्लोट होतं, ते त्याच्यामध्ये केमिकल वापरलेत का हे वापरले, पण केमिकल अजिबात वापरलेले नाही म्हणून सांगितलं. कसं ते सांगायचं, त्यांनी मोठा गोळा करून बघितला, वर टाकून बघितलं, खालू टाकून बघितलं, इव्हन त्याने तेलात पण टाकून बघितलं पहिली दुसरी तिसरी चौथीच्यावर. आणि कधीतरी त्यांना 3 महिन्यांनी ह्याचं आन्सर्स मिळालं. पण आपल्याकडे पेशन्स पाहिजे की 3 महिने त्यांना त्याचं उत्तर शोधू द्यायचं. आपण काय करतोय, आज क्वेश्चन दिला उद्या मला आन्सर पाहिजेच आहे. मग ती मुलं कुठेही शोधत नाहीत, त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट येत नाही. त्याच्या निमित्ताने ते वेगवेगळ्या ह्याच्या त्या कॉटन मध्ये त्यांनी कितीतरी पॉईंट शोधून काढले. आणि मी मला हे अनएक्सपेक्टेड होतं खरं म्हटलं तर. म्हणजे असं जर तुम्ही ते प्रोग्रामिंग मधनं हे छोटे छोटे त्यांच्या लेवलने देत आपण पुढे पुढे. आता बघा तुम्ही 10th पर्यंतचे जे सब्जेक्ट आहेत, फर्स्ट कुठचाही सब्जेक्ट तुम्ही काढा त्याच्या वरच्या वरच्या लेवलमध्ये ते वरच्या वरच्या थोडं थोडं गेलेलं आहे. आता सपोज मी सायन्सशी बोलते किंवा मॅथ्सशी बोलते कुठचाही टॉपिक असू दे. आता समजा मी साऊंड घेतला तर तुम्हाला तो 5th ते 5th स्टँडर्ड मध्ये आहे, 6th स्टँडर्ड मध्ये आहे, 7th मध्ये आहे, 8, 9, 10, 11 तो टॉपिक आहेच आहे. पण त्याची लेवल वाढत नाही. मग त्या स्टँडर्ड मध्ये असताना त्याचे ते कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मॅथ्स सर्कल, सर्कल तुम्हाला पाचवीला पण आहे, पहिली दुसरीला आहे, त्याचबरोबर तुम्हाला पुढे पण आहे, प्रोग्रामिंगला पण आहे. मग ते फॉर्म्युले तुम्हाला माहीत असले तर तुम्ही सगळं हे करणार आहात. मग हे बेसिक पासून जर करायला गेलं आणि ते आनंददायी वाटलं तर मला वाटतं ह्याचा डेफिनेटली मुलांना फायदा होईल. आणि कदाचित मॅडम मॅडम त्यांना चान्स देऊया बोलायला. हॅलो, कोणाला काय विचारायचंय, पालकांना वगैरे काय? हॅलो, आवाज येतोय माझा? ओके, कोणाला काय विचारायचंय पालकांना? हॅलो, तर आपण काय करतोय बघा, आपण काय करतोय बघा, याच्यासाठी आयओएससाठी आम्ही प्रयत्न करायचे ठरवले. पण आपण अशी मुलं निवडतोय, 20 मुलं अशी आम्ही निवडतोय, 20 मुलं अशी निवडणार आहे की ते खरोखरच इच्छुक आहेत बाबा, याच्यामध्ये सर्वस्व द्यायला इच्छुक आहे. याच्यामध्ये
काय करणार आहे, लक्ष देऊन करणार आहे. नुसती फी भरणं म्हणजे जॉईन होणं नाही, तर याच्यामध्ये तुम्ही काय करणार, इच्छुक असेल तर आपण काय करतो 20 मुलं निवडतो आयोगासाठी, आणि ती सगळी मुलं असणार ती 5वी 6वीचीच असणार, आणि त्यांना बेसिक पहिल्यांदा काय केलं जाणार, दिलं जाणार. आम्हाला असं नाही आहे की 5वीमध्ये घेतल्यानंतर त्याने 8वीमध्ये त्याला काय मिळेल, मेडल मिळायला पाहिजे, नाही आहे. तर त्याचा एक बेस परफेक्ट करण्याचा आमचा प्रयत्न चालला. पण तसे जर कोण पालक असतील तर डेफिनेटली त्यांनी कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. अशा पालकांची आपण एक मीटिंग बोलवणार आहोत आणि तिथे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जाणार. ओके, स्टार्ट तरी करायला हरकत नाही बाबा, कारण काही पालक म्हणतील की बाबा हे कठीण असतं, कठीण सगळंच असतं, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये जेव्हा चालू करत नाही तोपर्यंत ते कठीण वाटतं. एकदा कठीण आपल्याला माहीत झालं की तेव्हा थोडं थोडं आपल्याला सोपं होतच जातं. आता इथे काही मुलं जी मी तुम्हाला रोबोटिक्स सांगितली, त्यांना रोबोटिक्स बद्दल काहीच माहीत नव्हतं, आणि बहुतेक मुलं होती ती खेडेगावातली होती, पण त्यांना जेव्हा दिलं नॉलेज तेव्हा ते आता एक्सपर्ट झालेले आहे. तुम्ही त्यांच्याशी जर एखादं समजा आपण त्यांना डेमो कुठला दाखवायला सांगितलं ना, तर ते स्वतःच्या ह्याने बनवलेलं काहीतरी तुम्हाला दाखवत, एवढी ती सक्षम झालेली आहे. तशा प्रकारचा सुद्धा आपला एक प्रोग्राम आहे की आपण काय करतोय, तर रोबोटिक्सवर सुद्धा एक मुलांना प्रोग्राम देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना संपूर्ण किट देणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण 20 मुलं निवडतोय आणि 20 मुलांना काय देणार आहे, चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग, जेणेकरून जेव्हा आपलं एखादं समजा कॉम्पिटिशन असतं शाळेमध्ये, तेव्हा मुलांनी बाजारातली रेडीमेड नाही आणावी, तर त्याने काय करावी की समजा स्वतः बनवावं मॉडेल आणि ते बाजार हे काय करावं, कॉम्पिटिशनमध्ये पाठवावं, ही अपेक्षा आहे. कारण वेगवेगळ्या लेवलवर आता खूप कॉम्पिटिशन होत आहे आणि मी बहुतेक ठिकाणी काय बघतो, उद्या कॉम्पिटिशन आहे ना, चला कुठेतरी लांब शहरामध्ये जाऊया, कोल्हापूर बेळगाव अशा ठिकाणी मुलं जात आहेत आणि रेडीमेड घेऊन येत आहेत. मग त्याच्यातनं फायदा काय, कॉम्पिटिशनचा उद्देश काय, तर मुलांचं काहीतरी काय ते हॅलो, तर स्वतः त्याने काहीतरी बनवावं हा त्याच्यामधला उद्देश आहे, पण उद्देश नाही सफल होत आहे. काहीतरी त्याने स्वतः बनवावं आणि बनवणं केव्हा पॉसिबल आहे समजा, त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी जर माहीत असेल तरच ते पॉसिबल आहे. म्हणजे आपल्याला सर हॅलो हॅलो हे सगळं ट्रेनिंग तुम्ही हे सगळं ट्रेनिंग तुम्ही ऑनलाईन घेता का ऑफलाईन घेता? ऑनलाईनच आहे. हे सगळी मुलं आहेत ना, त्याच्यातली काही मुलं आहेत ती गोव्यातली आहेत, काही मुलं आहेत ती मुंबईची आहेत, काही मुलं पुण्यातली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, पण त्यांचा एक ग्रुप बनलेला आहे. इवन सांगतो आपल्याकडे जी काही मुलं आहेत ती लातूरची पण आहेत, बीडची मुलं आहेत, वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. आणि ऑनलाईनमुळे काय झालं सांगा, आपण कुठेही बसून मेन म्हणजे कुठेही कोणाला देऊ शकतो. आता हा एक फायदा आहे, मुलांचा पण फायदा आहे आणि जो शिकवतो त्याचा पण फायदा आहे. ऑफलाईन पेक्षा काय होते सांगा, आता समजा ऑफलाईन जर चालू केलं तर एखाद्या एरियामध्ये केलेलं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असलेले मुलं असतातच असे नाहीये, पण या ठिकाणी चार ठिकाणची चार मुलं मिळतात आणि ती खूप इंटरेस्टिंग असतात. इव्हन तुम्हाला ही जी मुलं दाखवतात, बोला बोला. हा तर माझी मुलगी 7वीला आहे आणि आम्ही चेन्नईला राहतो, तर मला तिच्यासाठी आयसर मध्ये डायरेक्ट ऍडमिशन साठी कुठले आहेत का अशा कॉम्पिटिशन, आणि इन जनरल सायन्स आणि प्रोग्रामिंगशी रिलेटेड? तर प्रोग्रामिंगशी रिलेटेड मला आता इन्फॉर्मेशन मिळाली, पण मला सायन्स आणि मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा जर काही असं असेल तर जाणून घ्यायला आवडेल. आयसर साठी तुम्हाला आयसर साठी दोन परीक्षा द्याव्या लागतात, KVPY वगैरे. ओके, त्याच्याशी संबंधित बरोबर, त्याच्या संबंधित आपण दुसऱ्या याच्यामध्ये वेबिनार मध्ये KVPY नक्की देऊया. तुम्ही आमच्या कुठल्या ग्रुप वर असाल ना त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. ओके, आयसर मध्ये हॅलो मॅडम, आयसर मध्ये आता आपले 12 विद्यार्थी आहेत आयसर मध्ये, तर आम्ही त्यांना, तुमची मुलगी 7वीत आहे, आम्ही त्यांना 5वी 6वी पासून त्यांना आधी आयसर दाखवलेलं आहे, नेमकं आयसर काय असतं ते. आणि आयसर साठी जाण्यासाठी तुम्हाला म्हणजे मी म्हटलं ना 10वीपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आणि त्याच्यासाठी आम्ही आयसरचे नातू सर आहेत ते तुमच्यासाठी पालकांसाठी लेक्चर घेऊन येतोय आम्ही ह्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये. एक सेपरेट लेक्चर असणार, तुम्ही जर आमच्या ग्रुपवर असेल ना तर तुम्हाला समजेल ते. एक नक्की म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आयसरशी रिलेटेड, आयसर म्हणा नायसर म्हणा वेगवेगळे आहेत आणि मुलांना माहित नाही आहेत. मुलांना काय माहित आहे सांगा, इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त बहुतेक काय माहित नाही आहे, आणि बहुतेक अशी खूप क्षेत्र आहेत की लहान वयात तर मुलांना समजावी याच्यासाठी एक वेगळं आपण त्याच्यावर ठेवूया. ओके, अच्छा ठीक आहे ठीक आहे. आमची मुलं पण मार्गदर्शन करतील तुम्हाला जे आयसर मध्ये आता आहेत. ओ बर बर, चालेल, काही हरकत नाही. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो, पालक किंवा विद्यार्थी कोणाला काय विचारायचंय का? सर, क्लासेस कधी चालू
कुठले? आपण 1 डिसेंबर पासून सुरू करतोय. 1 डिसेंबर म्हणजे 1 डिसेंबर जर सोमवार रविवार आला असेल तर नाही, बघूया आपण. ओके सर, तुम्ही याची इन्फॉर्मेशन ग्रुपवर टाकाल का? इन्फॉर्मेशन म्हणजे नक्की काय पाहिजे तुला माहिती? सर ती वेबसाइट, वेबसाइट टाकतो, ग्रुपवर टाकतो मी, नक्की टाकतो. ओके सर, चिल्ड्रन टेक सेंटर इनोव्हेशन बाय यंग माइंड चीज ना सर? कुठली वेबसाइट? चिल्ड्रन टेक, नाही नाही इनोव्हेशन ते वेगळं आहे. हा त्याच्यावर टाकतो मी, त्याच्यावर पण टाकतो. नाहीतर तुम्ही नुसतं आय ए आर सी एस केलं ना की तुम्हाला मिळणार. बघा आय ए आर सी एस लिहिलं ना की तुम्हाला मिळून जाईल. 2 मिनिट आपण काय करूया. हे सगळं तुम्हाला मिळतंय बघा इथे. ओके सगळी माहिती मिळेल. आय ओ आय मध्ये ही इंडियन कॉम्पिटिंग ऑलिम्पियाड आहे बघा. मी तुम्हाला याच्यावर पाठवते, बघा चार्ट मध्ये पाठवते बघा. त्याच्यावर सगळी जी माहिती मी इथे घेतलेली आहे ती सगळी इथे घेतलेली आहे बघा. जनरली कोणीतरी पाठवलंय बघा सूर्यवंशी, कॅन यू हेल्प मी विथ सम रोबोटिक बुक प्लीज. मी म्हणतो रोबोटिक बुक मध्ये घेऊन तुम्ही शिकू नका, तर प्रॅक्टिकली मुलांना सांगा, प्रॅक्टिकली शिकू दे. एखादा समजा आपल्याला, समजा सिम्पल सांगतो मी तुम्हाला, मला जर एलईडी शिकायचं असेल ना तर बुक मधनं नाही मी शिकणार आहे. एलईडी काय करणार, वापरणार तिथे, ब्रेडबोर्ड घेणार, एलईडी घेणार, काय घेणार सांगा, बॅटरी घेणार. तो पहिल्यांदा तो काय करणार आहे, एलईडी बाद जाणार आहे. जाऊ दे त्याला, आणि जाऊ दे त्याला शिकू दे. कारण थेअरी आणि प्रॅक्टिकली खूप फरक आहे बघा. प्रॅक्टिकली बघा, मग त्यांना मोठा जाईल तेव्हा थेअरी शिकू दे. थेअरी पाहिजे, पण एकदम असं थेअरी शिकून नंतर तुम्ही प्रॅक्टिकल करणार ना तसं करू नका. मी बघा वेबसाईट आहे ती तुम्हाला पाठवली बघा, त्याच्यावर पाठवली बघा. ओके आणि कुणाला काय माहिती पाहिजे? आय ओ आय साठी म्हणजे इंडियन कॉम्पिटिंग ऑलिम्पियाड साठी आम्ही 20 विद्यार्थी निवडतोय बघा. त्यांना साधारण 1 वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट गोष्ट आपण काय करणार आहोत, तर त्यांना प्रोग्रॅमिंग शिकवलं जाणार, सी प्लस प्लस हे त्यांना शिकवलं जाणार. रोबोटिक्स मध्ये आपण काय करतोय, तर मुलांना सेपरेट असं किट देतोय, आणि त्याच्यामध्ये काय केलं जाणार, लहान म्हणजे ब्रेडबोर्ड पासून कसा वापर करावा. कारण माझं बॅकग्राऊंड बघा इलेक्ट्रॉनिक्स आहे, पण आम्ही काय केलं तेव्हा आम्ही पण तेच केलेलं, फक्त प्रॅक्टिकल साठी काय केलेलं सांगा, प्रॅक्टिकल करायचं. त्याच्यामध्ये डिटेल ट्रान्झिस्टरचं का सरांनी सांगितलेलं तसंच करायचं, पण आता समजायला लागलं की हे कसं काय करायचं. जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो ना तेव्हा ते समजते आपल्याला. त्यामुळे मुलांना काय करायचं, आपल्याला प्रॅक्टिकली परफेक्ट बनवायचं आहे, जेणेकरून ते त्याच्यासाठी सुद्धा आपण 20 मुलं निवडतोय. आणि त्याच्यानंतर पायथॉन प्रोग्रॅमिंगसाठी एकदम आम्हाला 4थी 5वी 6वीतली पण मुलं चालतील, जेणेकरून त्यांची लॉजिक आपण काय करणार, परफेक्ट करणार. ओके आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सर, 20 मुलं कसे निवडणार आहे? मुलं कशी निवडणार आहे, म्हणजे जो पैसा देतो त्यांनी येण्यापेक्षा आमची अपेक्षा आहे की मुलांना इच्छुक असेल तर त्यांनी यावं क्लासमध्ये. इच्छुक असेल म्हणजे तुम्हाला आवड असेल बाबा त्याचा, कारण पैसे भरले क्लास जॉईन झाल्यानंतर इंटरेस्ट दिसत नाही असं नको, तुम्हाला इंटरेस्ट आहे. ओके आमच्या दृष्टीने सर्वच मुलं आहेत. आमच्या 100% प्रयत्न राहणार आहे की तुम्हाला, तुम्ही एकदा आमच्या खात्यात आला की तुम्हाला ते 100% देणं, ते तुम्ही 100% तुम्हाला घेता आलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आयओआय तर स्ट्रिक्टली मी म्हणतोय, आयओआय साठी जे प्रयत्न करणार आहे त्यांनी, त्यांची एक मीटिंग ठेवणार आहे मी. आयओआय साठी आपण 20 मुलं मिळणार आहे, निवडणार आहोत, त्यांची मीटिंग ठेवणार आहे, आणि नंतर त्यांनी फायनल करावं ऍडमिशन. ओके आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो भक्ती बोलायचंय, भक्ती काळे काळेकर कोण आहे, बोलायचं आहे का? हॅलो पालक किंवा स्टुडंट कोणाला काय विचारायचंय का अजून? हॅलो नाही सर, आवाज तर येतोय पण बहुतेक कोणाला काही विचारायचं नाही. ओके ओके चालेल, मग कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण इथे थांबूया. तुम्हाला भेटून मला खरोखर आनंद आला, आणि मी जे काय 1 तासामध्ये आम्ही जे काय देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरनं तुम्हाला विविध जी काही क्षेत्र आहेत ती नक्कीच समजली असतील, आणि डेफिनेटली तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करा
ही जी माहिती आहे ती तुम्ही म्हणजे आय ओ आय काय आहे इतरांना पण सांगा, म्हणजे काय होईल सांगा, त्यांना माहिती होईल. कारण काय होतंय सांगा, आपल्याला बहुतेक ठिकाणी हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे कुठे प्रसार नाही होत आहे, ऍडव्हर्टाईज नाही होत आहे. फिजिक्स ऑलिम्पियाड म्हणा, कुठले ऑलिम्पियाड म्हणा, आणि ती तुमच्या माध्यमातून तुम्ही काय करा, लोकांपर्यंत प्रयत्नाचा पाठवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि कुणाला काय बोलायचं असेल तर बोला, नाहीतर आपण इथे थांबतोय. सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानतो. बोलायचंय तुम्हाला सर, बोलायचंय तुम्हाला कुलकर्णी? नाही नाही सर, थँक्यू. ओके ओके, चालेल मग आपण थांबूया इथे. ओके.